नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत या ठिकाणी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सहाय्यक कॅटेगरीमधलं हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी शैक्षणिक पात्रता बेसिक जे क्वालिफिकेशन असणार आहे तुमचं ती कोणतीही पदवी हे राहील, अर्थात डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। आणि वेतन तुम्हाला सर्वात हायेस्ट सॅलरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये S23 पे स्केलमध्ये तुम्हाला 67,700 ते 2,08,700 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतच या ठिकाणी अधिक माहिती घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल की सबस्क्राईब करा, जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। सर्वात अगोदर बघा, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ऍट बॉम्बे बेंच ऍट औरंगाबाद, थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही नोकरी या ठिकाणी मित्रांनो, किंवा औरंगाबाद बेंचमध्ये ही नोकरी या ठिकाणी मित्रांनो होत आहे, ज्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती 26/6/2024 ला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध केलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर ऍप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड ऑनलाईन फ्रॉम इलिजिबल एस्पिरेंट्स हू फुलफिल प्रिस्क्राइब इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ऍडव्हर्टाइजमेंट फॉर प्रिपेरिंग अ सिलेक्ट लिस्ट कंटेनिंग नेम्स ऑफ 15 कॅन्डिडेट अँड वेस्ट लिस्ट कंटेनिंग नेम ऑफ 4 कॅन्डिडेट। थोडक्यात टोटल 15 कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातील आणि 4 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टवर असतील, असे टोटल 19 पदांसाठी ही सध्या रिक्रुटमेंट होत आहे। ज्यामध्ये जे पद भरलं जाणार आहे ते आहे पर्सनल असिस्टंट किंवा स्विस सहाय्यक आपण म्हणू शकतो या पदासाठी टू द हॉनरेबल जज हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पे स्केल हा सर्वात टॉपचा या ठिकाणी मिळत आहे। S23 ज्यामध्ये 67,700 ते 2,08,700 हा पे स्केल प्लस अलाउन्स ऍडमिसेबल अंडर द रूल्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पदाचं नाव हे सहाय्यक कॅटेगरी मधलं स्विस सहाय्यकचं पद आहे। हॉनरेबल जजेसना तुम्ही असिस्टंट म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि ज्यामध्ये टोटल 19 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जातील, ज्यामध्ये 15 जागा हे सिलेक्शन असणार आहे तर 4 जागेवर वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट राहणार आहेत। पदाचे नाव आणि या ठिकाणी पे स्केल मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे। पुढे आपण बघूया यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे। सर्वात अगोदर बघा, एज लिमिट 21 ते 38 वर्ष राहणार आहे, अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे। या व्यतिरिक्त रिझर्वेशन मिळत आहे जर तुम्ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर हेच एज लिमिट तुम्हाला 43 वर्षापर्यंत राहणार आहे, त्यामुळे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी या सर्व कॅटेगरीला पाहायला मिळत आहे। एज बाबत क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे। पुढे बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर बघा, कॅन्डिडेट इन ऑर्डर टू बिकम इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट शुड हॅव फॉलोइंग क्रायटेरिया, ज्यामध्ये पजेसेस युनिव्हर्सिटी डिग्री, कोणत्याही विषयाची डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जर डिग्री नसेल आणि जर तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल स्टेनोमधला तरी तुम्हाला अर्ज करता येईल, मात्र नसेल एक्सपिरियन्स तर तुम्हाला पदवीच्या बेसिसवर या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे। दुसरी गोष्ट, पजेसेस गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट, ज्यामध्ये तुमचं स्पीड हे 120 पर मिनिटचं स्टेनोचं असणे आवश्यक आहे, इंग्लिश शॉर्टहँडचं आणि 50 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टायपिंगचं असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल या ठिकाणी। त्यानंतर तिसरं महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे, एमएससी आयटी किंवा त्या रिलेटेड कोणतंही एक असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला एमएस ऑफिस, एमएस वर्ड, वर्ड स्टार 7 आणि ऑफिस ऑर्गनायझेशन याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्याकडे कोणतीही पदवी, त्यानंतर तुमच्याकडे शॉर्ट अँड स्पीड इंग्लिश मधलं 120 वर्ड्स पर मिनिट आणि टायपिंग त्याचबरोबर 50 वर्ड्स पर मिनिट आणि त्यानंतर एमएससीआयटी किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इलिजिबल व्हाल या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो टेस्ट कशाप्रकारे असणार, तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होईल। बघा, तर कॅन्डिडेट शॅल बी सिलेक्टेड ऑन मेरिट, मेरिट बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल, ज्यामध्ये परफॉर्मन्स इन शॉर्ट अँड डिक्टेशन स्टेट, टायपिंग टेस्ट आणि व्हायवा अर्थात इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन होईल। यामध्ये मार्कांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पार्ट 1 40 मार्कांसाठी असणार आहे, ज्यामध्ये डिक्टेशन ऑफ 2 पॅसेजेस इंग्लिश कंटेनिंग टोटल 600 वर्ड्स फॉर जॉटिंग डाऊन डिक्टेशन इन 5 मिनिट्स आणि त्याच ट्रान्सक्रिप्शन देअर आफ्टर इन 35 मिनिट असंही त्यांनी सांगितलं आहे। दुसरी टेस्ट 40 मार्कांची होईल, ज्यामध्ये इंग्लिश 500 वर्ड्स ऑफ टायपिंग तुमचं त्या ठिकाणी होईल, जे 10 मिनिट्स मध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे। पार्ट 3 असणार आहे तो इंटरव्ह्यूचा, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल, अशी टोटल 100 मार्क्सची एक्झाम या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे स्किल टेस्ट तुमची महत्वाची आहे, टायपिंग आणि स्टेनोला या ठिकाणी मित्रांनो शॉर्ट हँडला माफ करा, तुमचे जे मार्क असणार आहेत ते फार जास्त महत्वाचे आहेत। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज 28 तारखेपासून सुरुवात होत आहे, 13/3/2024 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल। सर्वांसाठी 300 रुपये फॉर्म फी या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे, जी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना फॉर्म फी त्या ठिकाणी भरू शकता, मात्र 13 मार्च ही लास्ट डेट आहे, त्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचे आहे। या भरतीचा अपडेट ई महाजॉब अपलोड
अपलोड केलेला आहे मी ऍपवर, त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये नोटिफिकेशन डिटेलमध्ये रीड करा. आणि जर इलिजिबल होत असाल तर नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील. टॉपची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, बेसिक क्वालिफिकेशन आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर ऍडिशनल तुम्ही क्वेश्चन करून विचारू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, महाजॉब चॅनल निवडून साल चॅनल की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.